राम राम शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्न अद्यापही लाल फितीत अडकून आहे. निर्यात खुली करूनही अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकरी हैराण आहे. अशात राज्यात, देशात लोकसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया ही सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करण्यासाठी कांद्याची माळ घालून मतदान केले आहे. सध्या देशभर आणि राज्यभरात लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू असून विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघात मतदान पार पडत असताना अहमदनगर जिल्ह्यात एका मतदाराने गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केले. आज जळगावसह अहमदनगर, पुणे आदीसह 11 जागांवर मतदान होत होतं. दरम्यान जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या वेळी चोपडा येथे गळ्यात कांद्याची माळ घालून शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी संदीप पाटील यांनी मतदानाचा हक्क हा बजावला. दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात देखील मतदान सुरू असून अशातच श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथेही असंच प्रकार घडला. शेतीमालाच्या बाजारभावासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये रोष असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केव्हा घेणार असा सवाल शेतकरी करत आहेत. टाकळी लोणार येथील कांदा उत्पादक शेतकरी सोमनाथ गोडसे, संदीप कुनंगर यांनी कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क हा बजावला. नेवासा तालुक्यातील उस्तळ दुमला येथील कांदा उत्पादक शेतकरी त्रिंबक भदगले यांनी गळ्यात कांद्याची माळ घालून मतदान केंद्रावर जात मतदान केले. यावेळी मतदान केंद्रावर प्रशासकीय अधिकाऱ्याची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी कांद्याला व दुधाला भाव नसल्याने सरकारचा निषेध हा केला. तर 6 दिवसापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. या दिवशी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असलेल्या शिवाजी नांदखिले यांनी कांद्याची माळ गळ्यात घालत आपल्या परिवारासोबत मतदान हे केलं होतं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.